जय हिंद मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता कोणते राज्य हे आपत्ती जोखीम हस्तांतरण पॅरामेट्रिक विमा उपाय लागू करणारे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच नागालँड हे राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा असणारे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे या विम्यासाठी नागालँडने एसबीआयशी करार केला आहे आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक देशानं पटकावले तर आता या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमेरिका या देशानं प्रथम स्थान पटकावलं आहे अमेरिकेने या ऑलिम्पिक स्पर्धेत चाळीस गोल्ड चौरेचाळीस सिल्वर व बेचाळीस ब्रॉन्झ पदक मिळून एकूण एकशे एक सव्वीस पदक पटकावले आहेत यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे चीननं सुद्धा यात चाळीस गोल्ड सत्तावीस सिल्वर व चोवीस ब्रॉन्झ पदक पटकावले आहेत चीनने एकूण किती पदक मिळवलेत तर एक्क्याण्णव पदक हे चीननं जिंकलेले आहेत जपान यामध्ये एकूण पंचेचाळीस पदकासह तिसऱ्या स्थानावर आहे जपानने यात वीस गोल्ड बारा सिल्वर व तेरा ब्रॉन्झ पदक, पदक पटकावले आहेत ऑस्ट्रेलिया चौथ्या व ज्या देशात ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं म्हणजेच फ्रान्स यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे फ्रान्सने यामध्ये एकूण चौसष्ट पदक पटकावले असून यात सोळा सुवर्ण सव्वीस रौप्य व बावीस कांस्य पदकांचा समावेश आहे बरं आपला भारत या पदतालिकेत तालिकेत कितीव्या स्थानावर आहे तर आता आपला भारत या पदतालिकेत एकाहत्तरव्या स्थानी आला आहे दोन हजार साली सुद्धा भारत एकाहत्तरव्या स्थानी होता व पुन्हा भारत या स्थानावर आला आहे याआधी दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने अठ्ठेचाळीसवे स्थान पटकावलं होतं त्याआधी दोन हजार सोळा मधील रिओदी जॅन्युरिया ऑलिम्पिकमध्ये भारतानं सदुसष्टवं स्थान मिळवलं होतं दोन हजार बारामध्ये पंचावन्न व दोन हजार आठ मध्ये व तर दोन हजार चार मध्ये भारत पासष्टव्या स्थानावर होता यासच ऑलिम्पिक संबंधित हे सुद्धा पॉइंट लक्षात ठेवा आता या ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक ऑर्डरने अभिनव बिंद्रा यांना सन्मानित करण्यात आला आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे पदप्रमुख हे गगन नारंग होते तर भारताची महिला ध्वजवाहक पी व्ही सिंधू तर पुरुष ध्वजवाहक हे अचंता शरद कमल होते व तेच पॅरिस ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताचे ध्वजवाहक हे पीआर श्री जेष व मनु भाकर होते या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रथमच ब्रेकिंग सर्पिंग स्पोर्ट क्लाइम्बिंग आणि स्केट बोर्डिंग या चार खेळांचा समावेश करण्यात आला होता व या पॅरिस ऑलिम्पिक मधील मॅस्कॉटचं नाव काय आहे तर ऑलिम्पिक प्राईज असे या मॅस्कॉटचं नाव आहे या ऑलिम्पिकवरच आधारित अजून एक प्रश्न पहा कोणत्या देशाने पॅरिस ऑलिम्पिक बास्केटबॉलमध्ये सलग पाचव्यांदा सुवर्ण पदक पटकावले तर आता ऑलिम्पिकमध्ये बास्केटबॉल स्पर्धेत सलग पाचव्यांदा सुवर्ण पदक हे अमेरिका या देशानं पटकावलं आहे आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकोणवीस वेळा बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आला त्या त्या आहे त्यापैकी सतरा स्पर्धेत एकट्या अमेरिकेने सुवर्ण पदक पटकावलेले आहेत प्रश्न क्रमांक तिसरा ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोरलेसे या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले मित्रांनो हा तिमोरलेसेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे व या पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आलेला आहे याआधीच आपण पाहिलं होतं की भारताच्या राष्ट्रपती या फिजी न्यूझीलंड आणि तिमोरलेस्से या तीन देशाच्या दौऱ्यावर गेल्या आहेत याआधी फिजी या देशाने आदि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केलं होतं व आता तिमोरलेस्से या देशाने सुद्धा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपल्या सर्वोच्च पुरस्काराने म्हणजेच ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोरलेस्से या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हा पुरस्कार दहा ऑगस्ट रोजी तिमोर लेसेची राजधानी दिल्ली येथे देण्यात आला आहे व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या तिमोर लेसेला भेट देणाऱ्या पहिल्याच भारतीय देखील ठरल्या आहेत या भेटी अंतर्गत भारत आणि तिमोर लेसे या देशादरम्यान एकूण तीन करार करण्यात आले आहेत प्रश्न क्रमांक चौथा बांगलादेशचे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहेत तर आता बांगलादेशाचे नवीन सरन्यायाधीश म्हणून रेफात अहमद यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या आधी या पदावर ओबेदुल हसन हे कार्यरत होते पण आता राजीनामा दिल्यानंतर सय्यद रेफात अहमद यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे व आता ते बांगलादेशचे एकूण पंचवीसावे सरन्यायाधीश आहेत बरं बांगलादेशचे सध्या राष्ट्रपती कोण आहेत तर मोहम्मद शाहबुद्दीन हे सध्या बांगलादेशचे राष्ट्रपती आहेत आणि मित्रांनो बांगलादेशाशी भारतातील एकूण किती राज्याच्या सीमा संलग्न आहेत तर एकूण पाच राज्याच्या सीमा या बांगलादेशाशी संलग्न आहेत व ती राज्य कोणकोणती तर यामध्ये पश्चिम बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम या पाच राज्याच्या सीमा या बांगलादेशाशी संलग्न आहेत व भारताची सर्वाधिक सीमा ही बांगलादेश याच देशाशी संलग्न आहे आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे तर सत्याहत्तरव्या लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये पार्डो अल्ला करीरा या पुरस्काराने कोणत्या भारतीय अभिनेत्याला सन्मानित करण्यात आले तर आता हा जो पार्डो अल्लाह करीरा पुरस्कार आहे या पुरस्काराने शाहरुख खान यांना सन्मानित करण्यात आला आहे आणि आता हा पुरस्कार मिळवणारे शाहरुख खान हे पहिलेच भारतीय अभिनेते ठरले आहेत याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा पहिला विज्ञान रत्न पुरस्कार हा गोविंद राजन पद्मनाभन यांना जाहीर झाला आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार डॉक्टर रघुनाथ माशेलकर आचार्य आत्रे पुरस्कार रमेश झवर कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वॉटर डिपार्टमेंट ऑफ द इयर या पुरस्काराने केंद्रीय जल बोर्डाला सन्मानित करण्यात आला आहे लोकमान्य टिळक पुरस्काराने सुद्धा मूर्ती दोन हजार चोवीसचा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्र पेन पीटर पुरस्कार अरुंधती रॉय तर कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी प्राइजने संजना ठाकूर यांना सन्मानित करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा भारताच्या कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तन, तर आता भारताच्या नवीन कॅबिनेट सचिवपदी टी व्ही सोमनाथन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे टी व्ही सोमनाथन हे कधीपासून भारताचे कॅबिनेट सचिव बनतील तर तीस ऑगस्ट पासून त्यांचा कार्यकाळ सुरू होणार असून ते पुढील दोन वर्षासाठी भारताचे कॅबिनेट सचिव म्हणून कार्य करतील त्यांच्या आधी या पदावर कॅबिनेट सचिव म्हणून कोण कार्यरत आहेत तर राजीव गोबा हे सध्या कॅबिनेट सचिव म्हणून कार्यरत आहेत आता हा प्रश्न पहा के नटवर सिंग यांचे नुकतेच वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी निधन झाले तर त्यांनी आपल्या हयातीत कोणते मंत्रीपद भूषवलं होतं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच के सिंग यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून कार्य केलेलं आहे ते दोन हजार चार मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात भारताचे परराष्ट्र मंत्री बनले होते के सिंग यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या के सिंग यांचा जन्म एकोणीसशे एकतीस मध्ये राजस्थानमधील भरतपूर येथे झाला होता एकोणीसशे मध्ये ते भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले होते त्यांनी ब्रिटनमधील उपउच्चायुक्त झांबियामध्ये उच्चायुक्त तर पाकिस्तानमध्ये भारताचे राजदूत म्हणून देखील कार्य केलेलं आहे त्यांना एकोणीसशे करण्यात मध्ये पद्मभूषण के सिंह यांनी एन डी टिवारी आणि अर्जुन सिंह यांच्या साथीने एक पक्ष सुद्धा स्थापन केला होता व त्या पक्षाचं नाव हो काय होतं तर ऑल इंडिया इंदिरा काँग्रेस असं त्या पक्षाचं नाव होतं प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच कोणत्या देशाने युपीआय सेवा सुरू करण्यासाठी भारताशी करार केला आहे तर आता युपीआय सेवा सुरू करण्यासाठी मालदीव या देशाने भारताशी करार केलेला आहे नुकतेच आता आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे मालदीवच्या भेटीवर गेले होते व या दरम्यानच हा करार करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक नव्वा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एक भव्य चर्म उद्योग प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे तर हा जो चर्म उद्योग प्रकल्प आहे रायगड या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे आणि रायगडमध्ये कुठे तर रायगडमधील रातवड येथे या चर्म उद्योग प्रकल्पाची स्थापना करण्यात येणार आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक खाती दिवस कधी साजरा केला जातो तर हा, हा जो जागतिक खात्ती दिवस आहे हा दरवर्षी बारा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे या दिवसाची स्थापना दोन हजार मध्ये कॅनेडियन चित्रपट निर्मात्या पॅट्रिशिया सिम्स आणि थायलंडच्या एलिफंट रिप्रोडक्शन फाउंडेशनद्वारे करण्यात आले असून तेव्हापासून दरवर्षी हा दिवस बारा ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे एक्स्ट्रा माहितीमध्ये हत्तीपैकी सुमारे साठ टक्के हत्ती हे एकट्या आढळतात व हत्तीच्या संरक्षणासाठी भारताने एकोणीसशे ब्याण्णव मध्ये प्रोजेक्ट एलिफंट लॉन्च केला होता व हत्ती याच प्राण्याचे चित्र हे घटना समितीची निशाणी म्हणून देखील स्वीकृत करण्यात आले होते आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणत्या राज्यात देशातील पहिले राईस ए टी एम सुरू करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद